एक जर कोणाला घ्यायचं तर घेऊ शकतो. हो, लूज देऊ शकतो आपण होलसेल भावात अगदी. ओ ग्रेट. सो असं नाही की होलसेल असल्यामुळे तुम्हाला क्वांटिटी घ्यावी लागेल, तर असं अजिबात नाहीये. तुम्हाला एक हवंय तर तेही तुम्ही घेऊ शकता असं बंडल, अदरवाईज लूज पण मिळणार. 70 पीस तुम्हाला मिळणार आहेत फक्त 12 रुपयाला. फक्त 2 रुपयाला तुम्हाला हे प्रसाद वाटी मिळणार आहे. हे आपल्याकडे आहे सिल्वर कलरचे बाउल्स. ओके, हे फक्त 3 रुपयाला आहेत. ह्याच्यामध्ये 50 पीसेस येतात. 5 रुपयाला तुम्हाला 60 पीस चक्क मिळतात. वा बापरे, 5 रुपयाला तुम्हाला चक्क 100 असे पीस मिळतात. 20 रुपयाला तुम्हाला हे अख्खा बंच मिळतात आणि हे कम्प्लीट 500 पीस आहेत. कमाल. हॅलो एव्हरीवन, तुम्ही पाहताय लोक मस्तकी. सणासुदीच्या वेळी किंवा लग्न समारंभात आपल्या घरी अनेक असे पाहुणे येतात आणि त्यांचा पाहुणचार करण्यासाठी आपण त्यांना नाश्ता किंवा जेवण देतो. सो अर्थात तुमचे जे भांडी आहेत जसं की ग्लासेस किंवा डिशेस, हे खूप असे वॉश करावे लागतात. तेच जर तुम्हाला डिस्पोजेबल वस्तू होलसेल दरात मिळत असेल तर. सो येस, आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे. तर आता मी कुठे आहे, पुण्यातील हडपसर शहरात आहे आणि हे शॉप नेमकं कुठे मी तुम्हाला सांगते. सो हडपसरमध्ये आल्यानंतर मंत्री मार्केट आहे. मंत्री मार्केटमध्ये एंटर केल्यानंतर तुळजा भवानी जनरल स्टोअर्स असं या शॉपचं नाव आहे. सो चला आपण पाहूयात. नमस्कार दादा. लोकमत सखी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. सो आपल्या इथे डिस्पोजेबल अनेक अशा वस्तू आहेत जसं की पेपर प्लेट किंवा ग्लासेस. सो त्याची स्टार्टिंग रेंज काय? आपल्याकडे स्टार्टिंग रेंज 2 रुपयापासून आहे. हो, फक्त 2 रुपयांपासून तुम्हाला इथे डिस्पोजेबल ज्या वस्तू आहेत त्या मिळणार आहेत. बरं, आपण एक एक करून पाहूयात. इथे अनेक गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत, अनेक वस्तू आहेत. सो इथे काय रेंज आहे, काय काय आहे? सो इथे मला पेपर प्लेट दिसत आहे. कितीला दादा? पेपर प्लेटची प्राइस फक्त 4 रुपये आहे. फक्त 4 रुपये? फक्त 4 रुपये. ओ, फक्त 4 रुपयाला तुम्हाला ही पेपर प्लेट मिळणार आहे. किती आहेत आणि यामध्ये साधारण? ह्याच्यामध्ये 30 पीस येतात. ओके, 30 पीस यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आणि यामध्ये थोडं जाड पण आहे का, म्हणजे जास्त पेपर प्लेट येणार आहे? हो, ते क्वांटिटी म्हणजे असे येतील स्मॉल साइज मध्ये. ओके, आणि हे कितीला? हे 3 रुपये. 3 रुपये? 3 रुपये. ओ, 3 रुपयाला फक्त तुम्हाला हे मिळणार. आणि किती आहेत यामध्ये साधारण? त्याच्यामध्ये 50 पीस. ओके, 3 रुपयाला तुम्हाला एवढे 50 पीस असे मिळणार आहेत. त्यानंतर अजून पण इथे आहे थोड्या मोठ्या साइज मध्ये पेपर प्लेट्स आहेत, ते पण आपण पाहूयात. कितीला? हे आपल्याकडे 6 रुपयाला आहे. 6 रुपयाला किती? 50 पीस. ओके, हे 6 रुपयाला तुम्हाला 50 पीस मिळणार आहे. साईज थोडी मोठी आहे, तरी किती साईज असेल ही? हे आता असेल 10 इंच. ओके, 10 इंच. आणि सुरुवातीची जी पाहिली ती? सुरुवातीची होती ती 3 इंच होती. ओके, 3 इंच 10 इंच असं पेपर प्लेट मध्ये तुम्हाला साईजेस अवेलेबल मिळणार आहेत. हे काय? शुगर केन बाउल्स. ओके, हे शुगर केन बाउल्स आहेत. आणि याची काय रेंज आहे? हे जे आपल्याकडे 12 रुपयाला आहे. ओके, 12 रुपयाला एवढा अख्खा? अख्खा. ह्याच्यात 70 पीस येतात. ओ, 70 पीस तुम्हाला मिळणार आहेत फक्त 12 रुपयाला. स्मॉल साईज जास्त क्वांटिटी मध्ये हे 6 रुपयाला येतं. ओके, 6 हे 6 रुपयाला हे 80 पीस येतात. ओ, 6 रुपयाला 80 पीस. बरं, हेच बाहेर साधारण कितीला मिळत असेल? बाहेर ऑन MRP 70 रुपयाला भेटतो. ओके, म्हणजे 6 रुपये आणि 70 रुपये मध्ये किती फरक आहे बघा तुम्ही. बरं, हे होलसेल शॉप आहे राईट? आपलं होलसेल करतो आपण. ओके, सो हे होलसेल शॉप आहे. होलसेल शॉप असल्यामुळे एक जर कोणाला घ्यायचं तर घेऊ शकतो. हो, लूज देऊ शकतो आपण होलसेल भावात अगदी. ओ ग्रेट. सो असं नाही की होलसेल असल्यामुळे तुम्हाला क्वांटिटी घ्यावी लागेल, तर असं अजिबात नाहीये. तुम्हाला एक हवंय तर तेही तुम्ही घेऊ शकता असं बंडल, अदरवाईज लूज पण मिळणार. ग्रेट. बरं, पुढे अजून काय काय आहे ते पण? आपल्याकडे प्रसाद वाटी आहे फक्त 2 रुपयाला, 40 पीस येतात. हो, फक्त 2 रुपयाला तुम्हाला हे प्रसाद वाटी मिळणार आहे. 40 पीसेस? 40 पीस, 2 रुपये फक्त. सी, त्यानंतर पुढे पाहूयात आपण. हे आपल्याकडे आहे सिल्वर कलरचे बाउल्स. ओके, हे फक्त 3 रुपयाला आहेत. ह्याच्यामध्ये 50 पीसेस येतात. अच्छा, म्हणजे ज्या वेळेस आपण बाउल यासाठी वापरतो, समजा खीर असेल, खीर देणं किंवा कालवण रस्सा आपण देतो, अदरवाईज जर तुम्ही शिरा वगैरे बनवता प्रसादाच्या वेळेस वगैरे सुद्धा आहेत. जर तुम्हाला मोठे बाउल हवे असतील तर ते पण आहे इथे अवेलेबल. यामध्ये जास्त क्वांटिटीवाला आहे का? हो, जास्त क्वांटिटीवाला आहे.
त्यातली थोडीशी मोठी साईज किती आहे तरी साईज हे का ही 4 इंच आणि कितीला ही आपल्याकडे आहे 5 रुपयाला 5 रुपयाला किती ह्याच्यामध्ये 60 पीस येतात ओ 5 रुपयाला तुम्हाला 60 पीस चक्क मिळतात वा हेच बाहेर 60-70 ला असेल ना 80 रुपीज 80 रुपीज बापरे खूप फरक आहे म्हणजे तुम्ही होलसेल मध्ये येऊन नक्कीच खरेदी करायला पाहिजे आणि तुमचे पैसे जे आहेत ते वाचवा तुम्ही त्यानंतर पुढे पण पाहू आपण हे लंच ट्रे ओ सी दिस इज लंच ट्रे आणि काय रेंज याची हे जे 8 रुपीज कॉस्टिंग 8 रुपयाला सिंगल हो ओके कशाने बनलंय हे हे आपलं डिस्पोजेबलचं ते प्लास्टिक ओके बरं हे युजेबल आहे म्हणजे आपण म्हणजे काही प्लास्टिकवर बॅन आहे राईट हा सो हे युजेबल आहे असं नाहीये की प्लास्टिक तुम्ही वापरू नाही शकत अर्थात प्लास्टिक वापरू नाही शकत पण हे अलाउड आहे असं हे मटेरियल आहे आणि यामध्ये जी क्वांटिटी आहे ती किती येते बंच ह्याच्यामध्ये 25 पीस येतात कितीला एका बंच मध्ये हे जातं 60 रुपीजला ओके 60 रुपीजला तुम्हाला 25 असे हे बंच मिळणार आहेत त्यानंतर पुढे पाहूयात आपण कितीला आणि हे प्लेट्स 15 रुपीजला 15 ओके आणि किती ह्याच्यामध्ये 60 पीस ओके 60 पीस तुम्हाला फक्त 15 रुपयाला मिळणार हे पेपरचं बनलेलं आहे राईट ओके पेपर प्लेट्स सी बरं अजून पण आपण पाहूयात काय काय आहे ते तो इथे ग्लासेस अवेलेबल आहेत ते पण आपण पाहूयात ओके छोटे म्हणजे आपण ज्यावेळेस कॉफी किंवा चहा पाहुणे आल्यावरती देतो तर त्यासाठी जर तुम्हाला छोटे असे ग्लासेस हवे असतील तर ते आहेत कितीला आणि हे आहे 5 रुपयाला 100 पीस बापरे 5 रुपयाला तुम्हाला चक्क 100 असे पीस मिळतात हेच बाहेर कितीला मिळत असेल अंदाजे ओके 50 रुपयाला तुम्हाला रिटेलचा भाव असा मिळणार आहे पण इथून तुम्ही घ्याल तर अर्थात खूप म्हणजे खूप असे पैसे तुमचे वाचणार आहेत यामध्ये मोठी साईज पण आहे का मोठी साईज अशी पाण्याची ओके पाण्यासाठी सी ही एवढी अशी साईज आहे किती आहे तरी हे 200 ml 200 ml आणि हे छोटं किती होतं हा होता 55 ml ओके आणि हे कितीला हे आपल्याकडं 12 रुपीजला 12 ला किती हे 50 पीस ओके 12 ला तुम्हाला 50 पीस असे मिळणार आहेत वा बरं यामध्ये जर कोणाला सिलेक्टेडच म्हणजे आता समजा हे 50 पीस आहेत पण 10-15 हवे असतील पीस तर देतो आपण देईल ना आपण 1 रुपयाला 1 ग्लास ओके सो तुम्ही जर असं तुम्हाला अख्खा बंच नाही घ्यायचं तुम्हाला एक सिंगल घ्यायचं तर 1 रुपयाला 1 तुम्हाला असं हे ग्लास मिळणार आहे त्यानंतर जे आपण बाउल पाहिले पेपर प्लेट ते पण सिंगल देतो आपण लूज भेटेल आणि ते कसं ते पण 1 रुपयाला 1 ओके कोणतंही घ्या 1 रुपयाला ओ कमाल सो तुम्हाला जर असं सिंगल घ्यायचं काही पेपर प्लेट बोला किंवा ग्लासेस बोला बाउल बोला तर तुम्हाला 1 पीस 1 रुपयाला असं मिळणार आहे त्यानंतर पुढे आपण पाहूया कॉफी ग्लासेस ओके सी कॉफी ग्लासेस किती एम एल सर हे 110 ml कितीला आणि हे आहे 10 रुपीजला 10 ला किती 80 पीस 10 रुपयाला तुम्हाला 80 पीस असं मिळतात सो अर्थात सणावाराच्या वेळेस किंवा आपल्या घरी लग्न समारंभ असतो त्यावेळेस खूप असे पाहुणे येतात आणि त्यावेळेस अर्थात आपल्याला डिश वॉश करणं किंवा ग्लास वॉश करणं खूप कठीण जातं सो डिस्पोजेबल असेल तर तुम्हाला फार तसं स्वस्तात आणि मस्त मिळणार आहे आणि तुमची जी मेहनत आहे ती पण वाचणार आहे त्यानंतर पुढे पाहूयात आपण ओके 3 यामध्ये असे खाचे आहेत आणि साईज काय याची साधारण ह्याची 9 इंच ओके 9 इंचाचा तुम्हाला हा प्लेट मिळणार आहे काय प्राइस आहे आणि कशाने बनलेलं आहे हे शुगर केन असतं ना त्याच्या केर असतं ना त्याच्यापासून बनवले जाते आणि हे मोस्टली आपण हातात घेऊनही खाऊ शकतो हे आपण व्हेजिटेबल आपलं चपाती भाजीसाठी खाऊ शकतो आणि पावभाजीला वगैरेही चालतं हे 9 रुपयाला 25 पीस येतात सी 9 रुपयाला तुम्हाला 25 पीस मिळतात म्हणजे हे जे याचं जे मटेरियल आहे थोडं ठीक तुम्हाला मिळेल म्हणजे हातात तुम्ही पकडून जेऊ शकता असं हे आहे ते जर तुम्ही पेपर प्लेट घ्याल तर थोडंसं त्याचं लूज मटेरियल असतं सो त्यामुळे थोडं हातात घेऊन खाणं थोडं कठीण जातं बरं इथे मोठे पण मला दिसतंय टिश्यू पेपर ते काय रेंज आहे यामध्ये आणि त्यामध्ये काय फरक आहे का ती स्मॉल साईज आहे ही स्मॉल साईज आहे ती लार्ज साईज आणि कितीला हे पूर्ण पॅकेट 20 रुपीजला अख्खा 20 रुपयाला तुम्हाला हे अख्खा बंच मिळतात आणि हे कम्प्लीट 500 पीस आहेत
कमाल 500 पीस तुम्हाला मिळतंय थोड्या स्वस्त रेंज मध्ये. इथे आपण पेपर प्लेट ग्लासेस असे अनेक जे डिस्पोजेबल वस्तू आहेत त्या अनेक पाहिल्या. अजून काय राहिलंय का दादा? सर्वात बेस्ट मॅडम हे जे आपलं सर्व डिस्पोजेबल आहे जे आपण फंक्शन वगैरे झाले जेव्हा आपण फेकून देतो तर ते फेकून आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते खराब होतं, तर ते सेव्ह करण्यासाठी आपल्याकडे घरगुती डस्टबिन बॅग्स आणि हॉटेल लाईनचे डस्टबिन बॅग्स आहेत. हे घरगुती जे आहेत हे रोड वरती मुलं ते असतात ते 100 ला 5 देतात, आपल्या इथे फक्त 9 रुपयाला आहे आणि ते रोड वरच्या पेक्षा ही हाय क्वालिटीचे आहेत. हे मॅजिक 6 कंपनीचे आहेत आणि हे स्ट्रॉंग आहेत खूप. अच्छा, 9 रुपयाला किती पीस आहेत? त्याच्यामध्ये 30 पीस आहेत. ओके, 9 रुपयाला फक्त तुम्हाला 30 पीस मिळत आहेत आणि हे घरगुती वापरासाठी आहेत. त्यानंतर हे हॉटेल, हे हॉटेल लाईनचे कॅप्टन कंपनीचे आहेत. हे आपल्याकडे 10 रुपयाला 10 पीस येतात आतमध्ये. ओके, सो ज्यांचं हॉटेल आहे किंवा असा बिझनेस आहे घरगुती तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. वा, सो अशा प्रकारे आपण खूप डिस्पोजेबल ज्या वस्तू आहेत त्या फार स्वस्तात आणि होलसेल दरामध्ये पाहिल्या आहेत. सो आपण दादाला विचारूयात की ऑनलाईन आपण देतो का? ऑनलाईन मॅडम तुम्ही फक्त आपल्याला रिक्वेस्ट टाकू शकता, आपण ते शॉपमध्ये जे मटेरियल आहे तुमचं ते अवेलेबल करून ठेवू शकतो, फक्त आपली डिलिव्हरी नाही होऊ शकत, ते तुम्ही स्वतः शॉपमध्ये येऊन कलेक्ट करू शकता. अच्छा, सो तुम्हाला डिलिव्हरी नाही मिळणार आहे. तुम्हाला जर खरेदी करायचंय तर अर्थात या शॉपमध्ये येऊन खरेदी करावं लागणार आहे. त्यासाठी शॉप चालू कधी होतं आणि बंद कधी होतं? शॉप सकाळी 8 ला चालू होतं आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत क्लोज होतं. रोज? हो, रोज. संडेलाही चालू असतं आपलं. हो, सो 365 डेज हे जे शॉप आहे ते चालू असणार आहे. आणि मगाशी मी विचारलंच होतं होलसेलचं, सो होलसेल आपण देतो म्हणजे होलसेलच आपला प्रॉपर शॉप आहे. पण जर सिंगल घ्यायचंय तर लोकांना तेही मिळणार आहे, राईट? सिंगलही भेटेल आणि ते पण होलसेल भावामध्ये, रिटेल अजिबात नाही. वा, सो तुम्हाला सिंगल जरी घेतलं किंवा सुट्ट जसं तुम्ही मगाशी म्हणालात, राईट? सो सुट्ट घ्या म्हणजे एका बंच मध्ये तुम्हाला सिलेक्टेड समजा 5-6 पीस हवेत तर ते सुद्धा मिळणार आहे 1 रुपयाला 1. काहीही घ्या यामध्ये तुम्हाला 1 रुपयाला 1 मिळेल. पण मी तर तुम्हाला असं प्रेफर करेल की तुम्ही अख्खा बंच घ्या, ते तुम्हाला परवडणार आहे. सो अशा प्रकारे खूप सुंदर आपण वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये डिस्पोजेबल वेगवेगळ्या वस्तू पाहिल्या. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी.